मी आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधू इच्छितो. 70 दशकाच्या जवळपास मुंबईमध्ये वाढणारी गर्दी लक्षात घेता नवी मुंबईची स्थापना करण्यात आली. 70 ते 2022 52 वर्ष झाली. मध्यमवर्गीय ज्यामध्ये अतिशय बिलो पॉवर्टी लाईनची लोक अशा लोकांना त्याला घरं देण्यात आली, ती घरं लीजवर देण्यात आली. शेतकऱ्यांची म्हणजे आम्हा शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर उतारावर आमचं नाव होतं मालक म्हणून. त्या ठिकाणी आम्हाला 12.5% जागा दिली गेली ती लीजी म्हणून, भाडेकरू म्हणून. विविध विकासकांच्या मार्फत भूखंड घेतले गेले, सोसायट्या निर्माण झाल्या. आज एखाद्या माणसाला जर त्या ठिकाणी जर आपली सदनिका विकायची असेल तर सिडकोची पुन्हा परवानगी घ्यावी लागते, सिडकोला प्रीमियम द्यावा लागतो. तेवढंच नाही तर महानगरपालिकेला दिलेले भूखंड सुद्धा भाड्याने दिलेले आहेत. महानगरपालिका जोपर्यंत शहर अस्तित्वात असेल तोपर्यंत महापालिका थोडक्यात घ्यायला लागेल. एक 2 मिनिटांमध्ये अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेला भाड्याने जागा देणं हे उचित नाही. एकूणच अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली असताना या सर्व जागेच्या बाबतीमध्ये मालकी हक्कानं फ्री होल्ड या जमिनी करण्याची त्यांची मानसिकता आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आपल्याला मी पत्र दिलेलं आहे. आपण आता या सिडकोच्या लोकांनी भूखंड महापालिकांना द्यावेत. लोकांच्या 12.5% किंवा गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या जमिनी सुद्धा मालकीच्या हक्काच्या कराव्यात आणि जेणेकरून सर्वांना एक प्रकारची लटकती तलवार आहे सिडकोची ती दूर करावी असे आपल्या मार्फत मी विनंती करतो. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आईकॉन को दबाना मत भूलिए.